तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। तर हॅलोजन डेरिवेटिव जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण जी पुढची रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपण बघूया आज। तर त्यामध्ये आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड्स। तर त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे फिनकेलस्टेन रिॲक्शन्स। आता हे जे फिनकेलस्टेन रिॲक्शन आहे काय आहे बघूया आपण। तर बघूया त्यामध्ये एक्झाम्पल्स। अल्काइल क्लोराइड्स वेन रिएक्ट विथ सोडियम आयोडाइड्स इन प्रेजेंस ऑफ कैटलिस्ट एसीटोन इट गिव्स अल्काइल आयोडाइड्स प्लस सोडियम क्लोराइड्स। इट इज अल्काइल आयोडाइड्स, इट्स अ सोडियम क्लोराइड्स। आता हे जे रिॲक्शन आहे या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, फिनकेलस्टेन रिॲक्शन असं म्हणतो। आता हे जे फिनकेलस्टेन आहे ते सायंटिस्टचं नाव आहे, तर ते जर्मन केमिस्ट आहेत। तर यामध्ये हे जे रिॲक्शन आहे यामध्ये ही रिॲक्शन कशासाठी आहे, तर अल्काइल आयोडाइड तयार करण्यासाठी ही रिॲक्शन आहे। म्हणजे या रिॲक्शनमार्फत आपण काय करू शकतो, जे अल्काइल आयोडाइड आहे ते आपण तयार करू शकतो। आणि यामध्ये जो कॅटलिस्ट आहे तो कोण वापरायचा आहे, ॲसिटोन वापरायचा आहे। आता कशी रिॲक्शन आहे, जनरल रिॲक्शन पहिल्यांदा बघितली आपण की अल्काइल क्लोराईड आणि सोडियम आयोडाइड मिक्स केला आपण, तर यामध्ये जो NaCl आहे NaCl तो रिमूव्ह होतो आणि हा जो आयोडीन आहे आयोडीन्स तो काय करतो आहे, त्या CLला रिप्लेस करतो आहे। ह्याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह आहे। म्हणजे हे जे रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कोणत्या टाईपचे आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन आहे। का न्यूक्लिओफिलिक आहे, कारण निगेटिव्ह ॲटम निगेटिव्ह ॲटमला रिप्लेस करत आहे, त्यामुळे या रिॲक्शन आपण म्हणू शकतो इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन। आणि याला आपण असं पण म्हणू शकतो इट इज अ हॅलोजन एक्सचेंज मेथड। तर हॅलोजन एक्सचेंज मेथड आहे का, हॅलोजन एक्सचेंज आहे रे, कारण यामध्ये एका हॅलोजनला दुसरा हॅलोजन काय करत आहे, रिप्लेस करत आहे, त्यामुळे या रिॲक्शन आपण म्हणू शकतो इट इज अ हॅलोजन एक्सचेंज मेथड्स। आता हे जे रिॲक्शन कम्प्लिशन आहे, दिस रिॲक्शन कम्प्लिशन्स इज डिपेंड्स अपॉन द सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट इन द ॲसिटोन। आता हे जे रिॲक्शन कम्प्लिशन आहे हे कशावर डिपेंड असं रे, जे सॉल्ट आहे हा सॉल्ट जो तयार झालेला आहे NaCl त्याची सोल्युबिलिटी किती आहे, कशामध्ये, त्या ॲसिटोनमध्ये, त्यानुसार ते रिॲक्शन कम्प्लिशन डिपेंड असतं। आता हे जनरल रिॲक्शन आहे, यामध्ये दोन एक्झाम्पल घेऊया आपण। पहिलं एक्झाम्पल घेऊया यामध्ये, नंबर वन मिथाईल क्लोराईड्स घेऊया आपण। इट इज अ मिथाईल क्लोराईड्स, कुणावर रिॲक्शन करायचे आपल्याला, सोडियम आयोडाइड बरोबर, इट इज अ सोडियम आयोडाइड्स। जो कॅटलिस्ट आहे तो कोण आहे, ॲसिटोन हा कॅटलिस्ट आहे। तर काय होतं यामध्ये, हा CL आणि हा सोडियम हा रिमूव्ह होतो, म्हणजे याच्यावर पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह चार्ज असं, तर हा आयोडीन काय करतं, या CLला या ठिकाणी रिप्लेस करत आहे। म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, मिथाईल आयोडाइड्स प्लस काय रिमूव्ह होतं रे, हा सोडियम आणि हा CL, म्हणजेच काय, NaCl हा सॉल्ट रिमूव्ह होतो। इट इज अ मिथाईल क्लोराइड्स, मिथाईल क्लोराइड्स आणि इट इज अ सोडियम क्लोराइड्स। तर हे त्यातलं दुसरं एक्झाम्पल आहे। अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये, C2H5Br प्लस सोडियम आयोडाइड्स, ॲसिटोन कॅटलिस्ट आहे यामध्ये, इथाइल ब्रोमाइड्स, इट इज अ सोडियम आयोडाइड्स, सोडियम आयोडाइड्स। सिंपल रिॲक्शन आहे, काय होतं यामध्ये, हा Br आणि हा सोडियम रिमूव्ह होतो, बरोबर आहे का। आणि काय होतं मग, हा आयोडीन काय करतं, या Br च्या ठिकाणी येतं, म्हणजेच काय मिळतं, C2H5 प्लस NaBr, इट इज इथाइल आयोडाइड्स आणि इट इज अ सोडियम ब्रोमाइड्स। तर याप्रमाणे रिॲक्शन आहे। तर हे झालं फिनकेलस्टेन रिॲक्शन। तर काही पॉईंट यामध्ये मी अजून एकदा रिपीट करत आहे, तर हे जे फिनकेल आहे तो कोण आहे, जर्मन केमिस्ट आहे। तर यामध्ये आपण बघू शकतो की पहिला पॉईंट यामध्ये महत्त्वाचा आहे की हे रिॲक्शन कोणत्या टाईपचे आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन आहे, निगेटिव्ह ॲटम निगेटिव्ह ॲटमला रिप्लेस करत आहे। त्यानंतर जे रिॲक्शन कम्प्लिशन आहे ते कोणावर डिपेंड असं, हा जो सॉल्ट तयार झालेला आहे त्याची सोल्युबिलिटी किती आहे या ॲसिटोनमध्ये,
त्याच्यावर काय डिपेंड असं रिॲक्शन कंप्लिशन डिपेंड असं अँड दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आपण म्हणू शकतो का म्हणू शकतो कारण यामध्ये एक हॅलोजन दुसरा हॅलोजन त्याला रिप्लेस करत आहे म्हणजे हॅलोजन हॅलोजनला रिप्लेस करत आहे त्यामुळे याला काय म्हणायचं हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आपण असं म्हणू शकतो. ओके आणि या रिॲक्शनमध्ये आपण काय तयार करतो आयोडाईड्स अल्काइल आयोडाईड्स हा कंपाऊंड फक्त आपण यामध्ये तयार करू शकतो. तर हे झालं फिनकेलस्टेन रिॲक्शन्स. तर यामध्ये अजून एक रिॲक्शन आहे दुसरी रिॲक्शन्स ते पण बघूया आपण. तर पुढची रिॲक्शन आहे स्वर्ट्स रिॲक्शन्स. आता हे जे स्वर्ट्स रिॲक्शन आहे यामध्ये आपण काय तयार करायचं आपल्याला यामध्ये आपल्याला अल्काइल फ्लोराईड्स तयार करायचं आहे. आता कसं तयार करायचं यामध्ये बघा एक जनरल रिॲक्शन पहिल्यांदा बघूया आपण. हा कोण आहे अल्काइल हलाइड्स. कोणावर रिॲक्शन करायचे रे यामध्ये आता जे हेवी मेटल आहेत कोणकोणते हेवी मेटल आहेत रे यामध्ये तर यामध्ये आहे सिल्वर फ्लोराईड आहे त्यानंतर मर्क्युरियस फ्लोराईड आहे. हे जे हेवी मेटल आहेत या ठिकाणी ते वापरायचे आहेत आपल्याला. तर आपण यामध्ये कुठला वापरायचा आहे सिल्वर फ्लोराईड वापरूया. इट इज अ सिल्वर फ्लोराईड्स. कॅटलिस्ट कोण आहे ॲसिटोन. तर फार सिम्पल रिॲक्शन आहे यामध्ये. तर काय होतं यामध्ये याच्यावर पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज आहे तर हा एक्स आणि हा सिल्वर हा रिमूव आणि जो फ्लोरिन आहे तो काय करतो या ठिकाणी रिप्लेस करतो म्हणजेच काय मिळतं रे फायनल प्रॉडक्ट आर एफ प्लस ए जी एक्स याला आपण म्हणू शकतो इट इज अ अल्काइल फ्लोराईड्स आणि इट इज अ सिल्वर हलाइड्स याप्रमाणे रिॲक्शन आहे. तर ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला म्हणायचं स्वर्ट्स रिॲक्शन. आता हे जे स्वर्ट्स आहे त्याचं नाव आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे फेड्रिक स्वर्ट्स. तर यांनी काय केलं होतं अल्काइल फ्लोराईड पहिल्यांदा तयार केलं आणि त्यामध्ये पण जे व्हिनाइल फ्लोराईड आहे ते पहिला कंपाऊंड आहे की या स्वर्ट्सने काय केलं होतं तयार केलं होतं. आता यामध्ये पण काही पॉईंट महत्त्वाचे आहेत यामध्ये पहिला पॉईंट या ठिकाणी आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज हॅलोजन एक्सचेंज मेथड्स. तर ही जी रिॲक्शन आहे त्याला आपण हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन म्हणू शकतो कारण यामध्ये पण काय होतं आहे हॅलोजनला हॅलोजन रिप्लेस करत आहे. सेकंड पॉईंट यामध्ये आहे इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. का न्यूक्लिओफिलिक आहे कारण यामध्ये पण निगेटिव्हला ॲटमला निगेटिव्ह ॲटम रिप्लेस करत आहे. आणि यामध्ये तिसरा पॉईंट यामध्ये आहे इन दिस मेथड वी प्रिपेअर अल्काइल फ्लोराईड्स आणि या रिॲक्शनमध्ये आपण काय तयार करायचं आपल्याला अल्काइल फ्लोराईड्स तयार करायचं आहे. तर हे तीन पॉईंट यामध्ये फार महत्त्वाचे आहेत. आणि जो सिल्वर हलाइड तयार झालेला आहे ना हा सिल्वर हलाइड्स तर तो पीपीटीच्या फॉर्ममध्ये मिळतं आपल्याला पीपीटीच्या फॉर्ममध्ये मिळतं प्रिसिपिटेट मिळतं त्याचं आणि मग काय करू शकतो आपण त्याला आपण फिल्टर करून त्याला ते रिमूव्ह करू शकतो आपण बरोबर का. आता यामध्ये ही जी रिॲक्शन आहे खूप केअरफुली करावं लागतं कारण एक्सप्लोजन होऊ शकतं यामध्ये कारण की जो फ्लोरिन आहे तो कसा हायली रिॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळे हे रिॲक्शन करताना खूप काळजीपूर्वक अंडर गायडन्स हे रिॲक्शन आपल्याला करावी लागते. ओके तर हे झालं स्वर्ड्स रिॲक्शन्स. यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया आपण एक दोन एक्झाम्पल घेऊया मिथाईल क्लोराईड्स प्लस सिल्वर फ्लोराईड्स ॲसिटोन कॅटलिस्ट आहे. तर कोण आहे रे हा मिथाईल क्लोराईड्स आणि हा सिल्वर फ्लोराईड्स बरोबर का. काय होतं यामध्ये हा सी एल आणि हा सी एल हा रिमूव्ह होतो आणि हा फ्लोरीन काय करतो याला रिप्लेस करतो म्हणजेच काय मिळतं मिथाईल फ्लोराईड्स प्लस ए जी सी एल इट इज अ मिथाईल फ्लोराईड्स अँड सिल्वर क्लोराईड्स. सेकंड एक्झाम्पल घेऊया सी टू एच फायव बी आर प्लस ए जी एफ ॲसिटोन इथाईल ब्रोमाइड. काय होईल या ठिकाणी मग सेम रिॲक्शन आहे हा ए जी बी आर रिमूव्ह होईल या ठिकाणी आणि हा फ्लोरिन या ठिकाणी रिप्लेस करेल म्हणजेच काय मिळतं प्लस ए जी बी आर
इट इज अ इथाइल फ्लोराइड्स आणि हा कोण आहे सिल्वर ब्रोमाइड्स. ओके तर अशा प्रकारे आपण हे जे दुसरी रिएक्शन आहे त्याला आपण काय म्हणू शकतो स्वर्ड्स रिएक्शन्स हे आपण बघितलेलं आहे यामध्ये. ओके तर त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल घेतले आहेत फिनकेलस्टीन रिएक्शनमध्ये आपण दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. ठीक आहे तर पुढची रिएक्शन घेऊया आपण पुढचा पॉईंट यामध्ये बघूया आपण. तर बघा पुढं एक पुस्तकामध्ये एक पॉईंट आहे तो बघूया आपण. तर त्यामध्ये कॅन यू रिकॉल्स हां त्यामध्ये काही प्रश्न विचारलेला आहे ते सोडूया आपण. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स. तर खाली एक रिॲक्शन दिलेले आहे आणि त्याचं प्रोडक्ट आपल्याला विचारलेलं आहे. ओके तर अशी रिॲक्शन आहे. तर हा कोण आहे बेंजिन्स हा कोण आहे क्लोरिन्स. तर हे जे रिॲक्शन आहे हे रिॲक्शन आपल्या 11वीमध्ये झालेले आहे. आता काय यामध्ये कशी रिॲक्शन सोडवायची बघा यामध्ये. तर हा जो Cl2 आहे तो आपण असा सिंगल लिहू शकतो. आता यामध्ये H असं तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी कार्बनवर काय असतात दोन दोन हायड्रोजन असतात यामध्ये. तर हा H आपण बाहेर दाखवू शकतो. तर काय होईल या ठिकाणी हा HCl रिमूव्ह आणि हा जो Cl आहे तो या ठिकाणी एक्सचेंज करतो त्याला. आता यामध्ये जो ClCl आहे ClCl बॉन्ड तो कसा होतो हेट्रोलायटिकली बॉन्ड ब्रेक होतो हेट्रोलायटिक आणि याच्यावर पॉझिटिव्ह याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहेत. आणि ज्यावेळेस होमोलायटिक क्लिवेज होतं त्यावेळेस काय होतं फ्री रॅडिकल्स मिळतात आपल्याला. पण या दोघांमध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा ब्रेक होतो हेट्रोलायटिकली होमोलायटिकल नाही त्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज तयार होतात. आणि जो पॉझिटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला रिप्लेस करत आहे. म्हणजेच काय मिळतं तरी बघा या ठिकाणी कोण येतं इथं Cl प्लस HCl म्हणजेच कोण आहे हा क्लोरोबेंजिन्स क्लोरोबेंजिन आहे. तर याप्रमाणे ही रिॲक्शन आहे. आता पुढे विचारले की जो प्रोडक्ट आहे त्याचं नाव काय आहे तर क्लोरोबेंजिन याचं नाव आहे किंवा याला आरायल क्लोराईड पण आपण म्हणू शकतो. ओके त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे कॅनरी कॉलमध्ये की हे जे रिॲक्शन आहे कोणत्या टाईपचे आहे ॲडिशन आहे सबस्टिट्यूशन आहे इलिमिनेशन आहे कोणत्या टाईपचे आहे. तर यामध्ये सबस्टिट्यूशन आहे. का सबस्टिट्यूशन आहे रे कारण एक ॲटम दुसऱ्या ॲटमला रिप्लेस करत आहे. आता जर सबस्टिट्यूशन असेल त्यामध्ये पुन्हा दोन टाईप आहेत इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लिओफिलिक. इलेक्ट्रोफिलिक कधी म्हणायचं वेन पॉझिटिव्ह ॲटम रिप्लेस पॉझिटिव्ह ॲटम देन दॅट टाईम दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन. अँड व्हॉट इज अ न्यूक्लिओफिलिक वेन निगेटिव्ह ॲटम रिप्लेस निगेटिव्ह ॲटम दॅट टाईम दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन्स. आता यामध्ये काय होतं आहे हायड्रोजनवर पॉझिटिव्ह असतं याच्यावर पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला रिप्लेस करत आहे त्यामुळे या रिॲक्शनला काय म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. ओके तर हे पॉईंट लक्षात ठेवा. तीन प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की रिॲक्शन कम्प्लीट करायचं आपल्याला प्रोडक्ट कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे नंबर वन. नंबर टू त्या प्रोडक्टचं नाव काय आहे ते पण विचारलेलं आहे. आणि नंबर थ्री कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे. ओके तर हे झालं कॅन यू रिकॉल्स. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. हां पुढची रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघूया काय आहे.
इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन काय सर इलेक्ट्रोफिलिक मगाई सांगितलं आहे की जर एखादा पॉझिटिव्ह ॲटम दुसऱ्या पॉझिटिव्ह ॲटमला रिप्लेस करत असेल तर अशा रिएक्शन काय म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन ओके तर बघा या ठिकाणी आपण बघत आहे इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणजे जर पॉझिटिव्ह ॲटमला रिप्लेस करत असेल तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन्स तर एखादं एक्झाम्पल घेऊ यामध्ये आपण तर कोण आहे हा टोलिन्स ओके क्लोरिनेशन करूया जर ओके तर आयरन जो आहे तो कॅटलिस्ट वापरायचा आहे आणि डार्कमध्ये हे रिॲक्शन करायचे आहे इन ॲबसेन्स ऑफ लाईट तर बघा हे जे रिॲक्शन आहे कशी रिॲक्शन आहे आता टोलिनचे दोन मॉलिक्युल घ्यायचे आहेत आणि याचे दोन मॉलिक्युल घ्यायचे आहे आता हे रिॲक्शन कसे लिहू शकतो बघा आपण असं सेपरेट पण लिहू शकतो आपण तर दोन मॉलिक्युल आहेत टोलिनचे बरोबर आहे का त्यामुळे आपण दोन सेपरेट लिहू शकतो हा एक आणि हा एक बरोबर आहे का टोलिन्स दोन आहेत आता ॲक्च्युली परीक्षेमध्ये सोडताना या मेथडनं जायचं आहे आपल्याला पण ते समजण्यासाठी मी तुम्हाला सेपरेट दाखवत आहे तर दोन आहे या ठिकाणी त्यामुळे दोन टोलिन घेतले आहेत आता सी एल सिंगल सी एल किती तरी या ठिकाणी चार आहेत म्हणजे असं लिहू शकतो आपण सेपरेट सेपरेट बरोबर आहे का असं लिहू शकतो तरी तुम्हाला माहिती असेल इथं प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन असतं प्रत्येक कार्बन हायड्रोजन आहे तर काय होतं यामध्ये हा एच आणि हा सी एल रिमूव्ह हा पॉझिटिव्ह चार्ज आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर हा पॉझिटिव्ह ॲटम पॉझिटिव्हला रिप्लेस करतं म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा म्हणजे तो कोण येतं सी एल प्लस एस सी एल हा एस सी एल रिमूव्ह आता या ठिकाणी काय होतं हा हायड्रोजन आहे त्या ठिकाणी काय होतं हा रिप्लेस करते त्याला एचला म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी सी एल प्लस इथं पण एस सी एल मिळतं तर अशा प्रकारे दोन कंपाऊंड मिळतात आपल्याला एक आहे आर्थो आणि एक आहे प्यारा आता नाव देऊ शकतो त्या कंपाऊंडला आपण कसं नाव देऊ शकतो रे आपण बघा आर्थो क्लोरो टोलिन्स आणि या ठिकाणी प्यारा क्लोरो टोलिन्स आर्थो आणि प्यारा असे दोन कंपाऊंड आपल्याला मिळतात आता हे जे दोन्ही रिॲक्शन मी सेपरेट दाखवलेलं आहे ते एका स्टेपमध्ये आपण दाखवू शकतो बघा कसं दाखवायचं यामध्ये बघा टोलिनचे दोन मॉलिक्युल आहेत क्लोरीन आपण असं दाखवू शकतो लिहू शकतो इट इज अ क्लोरीन क्लोरीनचे दोन मॉलिक्युल आहेत या ठिकाणी तर काय होतं यामध्ये हा जो सी एल आहे हा सी एल इथला जो हायड्रोजन आहे त्याला रिप्लेस करतो म्हणजे इथून काय रिमूव्ह होतं रे हायड्रोजन रिमूव्ह होतं म्हणजे हा सी एल इथे येते आर्थोला पहिल्या बेंजिनमध्ये आणि दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये हा सी एल काय करतं इथल्या हायड्रोजनला रिप्लेस करतं म्हणजे इथं याची बाहेर पडतं म्हणजेच काय मिळतं बघा नीट लक्षात ठेवा यामध्ये दोन मॉलिक्युल आहेत एकाच मॉलिक्युलमध्ये हे रिप्लेस करत नाहीत पहिल्या मॉलिक्युलमध्ये सी एल कुठं जातं आर्थोला पहिल्या मॉलिक्युलमध्ये आणि दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये हा सी एल कुठं जातं प्याराला म्हणजे पहिल्यामध्ये कुठे येतं आर्थो दुसऱ्यामध्ये प्याराला प्लस काय रिमूव्ह होतं किती हायड्रोजन बाहेर पडलेत रे दोन हायड्रोजन बाहेर पडलेत हा एक आणि हा एक किती सी एल शिल्लक आहेत रे दोन शिल्लक आहे तर काय मिळतं यांच्यापासून टू एस सी एल टू एस सी एल ओके नावं काय असेल मगाही सांगितलं तुम्हाला आर्थो आर्थो पोझिशन आहे त्यामुळं आर्थो क्लोरो टोलिन्स ही पोझिशन कोणती आहे प्यारा प्यारा क्लोरो टोलिन्स ओके तर अशा प्रकारे हे जे रिॲक्शन आहे याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिॲक्शन का म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक कारण यामध्ये काय होतं आहे
पॉझिटिव्ह ॲटम पॉझिटिव्ह ॲटमला रिप्लेस करत आहे. ओके, तर हे झालं क्लोरिनेशन्स. आता यामध्ये आपण ब्रोमिनेशन पण बघू शकतो. फक्त काय करायचं या ठिकाणी, या क्लोरीनच्या ठिकाणी काय घ्यायचं, ब्रोमिन फक्त घ्यायचं. ओके, एखादं एक्झाम्पल घेऊया आपण त्यामध्ये. हा टोलिन आहे, दोन मॉलिक्युल आहेत, ब्रोमिन घेऊया 2Br2. टोटल किती Br झाली, 4. सेपरेटली घेऊया आपण याप्रमाणे. आयर्न कॅटलिस्ट आहे आणि इन ॲब्सेन्स ऑफ लाईट रिॲक्शन आहे. ओके, तर इट इज अ ब्रोमिन. तर दोन मॉलिक्युल आहेत सांगितले, बेंजिनचे, टोलिनचे किती मॉलिक्युल आहेत, दोन आहेत. तर दोन सेपरेट लिहून घेऊया आपण पहिल्यांदा. ओके, तर काय होतं यामध्ये, हा जो ब्रोमिन आहे हा ब्रोमिन काय करतं, आर्थोपोजिशनला अटॅच होतं. दोन रिंग आहेत, पहिल्यामध्ये कुठं जातं, आर्थोला, आणि काय बाहेर पडतं इथलं रिम होतं, एच. म्हणजेच पहिल्यामध्ये कुठं जातं, आर्थोला बी आर जातं आणि एच रिम होतं, एच रिमूव्ह झाला. दुसऱ्या रिंगमध्ये हा बी आर कुठं जातं रे, पेआरला जातं, पेआरला. आणि इथला काय रिमूव्ह होतं, इथला एच रिमूव्ह होतं. म्हणजे दुसऱ्यामध्ये बी आर कुठं जातं, पेआरला. दोन हायड्रोजन बाहेर पडलेत आणि काय शिल्लक आहेत रे, दोन बी आर पण आपल्याकडे शिल्लक आहे. तर काय म्हणतं त्यांच्यापासून, 2HBr. नावं सांगायचे, याचं नाव काय असणार, ही पोझिशन कोणती आहे रे, आर्थो. त्यामुळे काय म्हणायचं, आर्थो ब्रोमो टोलिन्स. आणि ही पोझिशन कोणती आहे, प्यारा. त्यामुळे काय म्हणायचं, प्यारा ब्रोमो टोलिन्स. ओके, तर अशा प्रकारे आपण दोन एक्झाम्पल बघितलेले आहेत यामध्ये, हां, इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शनमध्ये. पहिला आहे क्लोरिनेशन, दुसरा आहे ब्रोमिनेशन्स. ओके, पुढची रिॲक्शन बघूया आपण. पुढची रिॲक्शन बघूया. सँड मेयर्स रिॲक्शन, कोणती रिॲक्शन आहे, सँड मेयर्स रिॲक्शन आहे. आता कशी रिॲक्शन आहे बघूया आपण. तर यामध्ये जो सँड आहे, सँडचं मीनिंग आहे सॉल्ट, सॉल्ट. तर काय होतं यामध्ये, या रिॲक्शनमध्ये सॉल्ट तयार होतं. त्यामुळं या रिॲक्शन काय म्हणायचं, सँड मेयर्स रिॲक्शन्स. तर कशी रिॲक्शन आहे बघा यामध्ये, फार सिम्पल रिॲक्शन आहे, पण दोन स्टेपमध्ये रिॲक्शन होते. तर पहिल्या स्टेपमध्ये काय घ्यायचं, यामध्ये हा कोण आहे, ॲनिलिन्स, तो घ्यायचा आणि काय मिक्स करायचं, सोडियम नायट्राइट प्लस SCl हा वापरायचा आहे. आता काय मिळतं या ठिकाणी बघा, आणि जी रिॲक्शन कंडिशन आहे ही किती आहे, 0°C. म्हणजे कूल करायचं या ठिकाणी. काय होतं पहिल्या स्टेपमध्ये बघा, यामध्ये हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन त्याला कोण रिप्लेस करतं रे, हा इथला नायट्रोजन. आणि इथला जो CL आहे
हे काय करतात, हे दोघ जण या एचला रिप्लेस करतात। माझ्याकडून कोण येतं, हा नायट्रोजन, इथून कोण येतं, हा सी एल, हे एच टूला रिप्लेस करतात। म्हणजेच काय मिळतं रे पहिल्या स्टेपमध्ये बघा, पहिले इथं कोण आहे, नायट्रोजन, हा एक नायट्रोजन आणि हा एक नायट्रोजन, म्हणजे किती नायट्रोजन मिळतील, दोन, एन टू आणि हा सी एल, म्हणजे हा कंपाऊंड मिळतो। याला म्हणायचं बेंजिन डायाझोनियम क्लोराईड्स, म्हणजेच याला सॉल्ट पण म्हणू शकतो आपण, डायाझोनियम सॉल्ट हा कंपाऊंड मिळतो आपल्याला। प्लस काय रे म्हणतो रे बघा, आता काय काय शिल्लक आहे, हा सोडियम शिल्लक आहे या ठिकाणी, दोन ऑक्सिजन शिल्लक आहेत, इकडे एच शिल्लक आहे आणि इथं दोन हायड्रोजन पण शिल्लक आहेत। हां, तर काय काय मिळू शकतं, तर हा एक कंपाऊंड आहे, कोण आहे, हा एन ए ओ एच, आणि हा दुसरा कंपाऊंड कोण आहे, एच टू, म्हणजेच काय मिळतं, एन ए ओ एच प्लस एच टू। आता या स्टेपमध्ये तुम्हाला पहिला हा कंपाऊंड मिळतं। आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, तो सॉल्ट घ्यायचा, एन टू सी एल मायनस प्लस, सॉल्ट आहे हा, आणि हा जो सॉल्ट आहे त्याची रिॲक्शन करायची कोणाबरोबर, क्युपरस क्लोराईड बरोबर रिॲक्शन करायची, आणि एस सी एल पण घ्यायचं यामध्ये। ओके, आता काय होतं यामध्ये, हे जे मिक्सचर आपण घेतलेलं आहे, हे मिक्सचर क्युपरस क्लोराईड आणि एस सी एल, तर या मिक्सचरमधून आपल्याला आयन मिळतात, काय मिळतं, यापासून सी एल निगेटिव्ह ॲटम आपल्याला मिळतं, आयन मिळतं या मिक्सचरमधून। आणि तो सी एल निगेटिव्ह जो आहे तो काय करतं, हा जो ग्रुप आहे या ग्रुपला तो रिप्लेस करतं सी एल, म्हणजे हा जो हे जे मिक्सचर आहे ते काय करतं, या एन टू सी एलला रिमूव्ह करतं, आणि रिमूव्ह केल्यानंतर काय होतं बघा, या ठिकाणी रिमूव्ह केल्यानंतर इकडे येतो, रिमूव्ह केल्यानंतर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतो या बेंजिनच्या डोक्यावर, आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो कसा आहे, हायली रिॲक्टिव्ह, खूप हायली रिॲक्टिव्ह आहे, आणि त्यामुळे हा जो सी एल निगेटिव्ह ॲटम आहे तो लगेच अटॅक करतो या पोझिशनला, म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी तर सी एल येतो, म्हणजे हा कोण आहे, क्लोरोबेंजेन्स हा कंपाऊंड आपल्याला मिळतो, प्लस एन टू गॅस, हा एन टू गॅस रिमूव्ह होतो। तर अशा प्रकारे दोन स्टेपमध्ये आपण हे रिॲक्शन बघितले आहे। ओके, तर बघा मी अजून एकदा रिपीट करत आहे, आपण सँड मे रिॲक्शन बघत आहे, सँड हा शब्द का वापरला आहे, सँडचं मिनिंग आहे सॉल्ट, तर आपल्याला सॉल्ट मिळतं या रिॲक्शनमध्ये, त्यामुळे त्याला सँड मेयर्स रिॲक्शन असं म्हणायचं। पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, जे ॲनिलिन आहे त्याचं रूपांतर पहिल्यांदा सॉल्टमध्ये होतं, आणि तो सॉल्ट जो आहे त्याची रिॲक्शन करायची कोणाबरोबर, क्युपरस क्लोराईड आणि एस सी एल बरोबर। मग हे जे मिक्सचर आहे हे मिक्सचर काय करतं, याला रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं, म्हणजे या मिक्सचरमधून सी एल निगेटिव्ह आयन्स आपल्याला मिळतात या ठिकाणी, आणि तो सी एल निगेटिव्ह ॲटम जो आहे तो काय करतो, हा जो कंपाऊंड आपल्याला मिळाला आहे तो हायली रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे निगेटिव्ह ॲटम याच्यावर लगेच अटॅक करतो आणि आपल्याला काय मिळतं, क्लोरोबेंजिन हा कंपाऊंड मिळतो। ओके, म्हणजेच बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय काय तयार केलं आपण, तर पहिल्यांदा जो ॲनिलिन आहे त्याच्यापासून पहिल्या स्टेपमध्ये काय तयार केलं आपण, सॉल्ट तयार केलं, आणि त्या सॉल्टपासून काय मिळवलं आपण, क्लोरोबेंजेन्स हा कंपाऊंड आपण मिळवलेला आहे। ओके, आता या ठिकाणी बघा, आपण आपल्याला जर ब्रोमोबेंजिन मिळवायचं असेल, ब्रोमोबेंजिन तरी मिळवू शकतो आपण, फक्त काय करायचं या ठिकाणी, दुसऱ्या स्टेपमध्ये जो क्युपरस क्लोराईड आहे त्या ठिकाणी काय घ्यायचं, क्युपरस ब्रोमाईड घ्यायचं, आणि इथं एच बी आर घ्यायचं, आणि जो बाहेर पडणारा आहे आयन कोणता असणार, बी आर मायनस असणार आहे, म्हणजेच बघा अशी रिॲक्शन आहे, जर सॉल्ट आहे क्युपरस क्लोराईड आणि एस सी एल घेतलं तर काय मिळतं, क्लोरोबेंजिन, जर क्युपरस ब्रोमाईड आणि एच बी आर घेतलं तर काय मिळणार या ठिकाणी, ब्रोमोबेंजिन तुम्हाला मिळणार आहे, ब्रोमोबेंजिन, आणि जर क्युपरस सायनाइड घेतलं तर काय मिळतं रे आपण, या ठिकाणी सायनोबेंजिन तुम्हाला मिळतं, सायनोबेंजिन, अशाप्रमाणे। म्हणजे पहिली स्टेप सगळ्यांमध्ये कॉमन असणार आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये फक्त डिफरन्स असणार आहे। एक एखादं एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो बघा,
आता दुसरी स्टेप मध्ये बघा, या ठिकाणी हा सॉल्ट आपण घेतलेला आहे, हा सॉल्ट आहे डायझोनियम सॉल्ट, आणि या ठिकाणी आपण क्यूपरस ब्रोमाइड घेऊया आणि HBr घेऊया। तर काय होतं यामध्ये, हे जे मिक्सचर आहे त्या मिक्सरमधून काय रिमूव्ह होतं, बाहेर पडतं, Br निगेटिव्ह क्रिएट करतं ते मिक्सचर, Br निगेटिव्ह ॲटम क्रिएट करतं, आणि मग हा काय करतं, या ग्रुपला हा ग्रुप काय करतं, रिप्लेस करतं। म्हणजेच काय मिळतं, या ठिकाणी बघा Br येतं प्लस N2 गॅस, याला म्हणायचं ब्रोमो बेन्झिन्स। ओके, तर अशा प्रकारे आपण कुठलाही कंपाऊंड तयार करू शकतो। पहिली स्टेप कॉमन आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण ब्रोमो बेन्झिन मिळवू शकतो। जर सायनो बेन्झिन मिळवायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, मग बघा ते पण सांगतो थोडक्यात तुम्हाला। क्यूपरस सायनाइड घ्यावं लागेल, आणि यामधून काय होतं, काय क्रिएट करतं, CN- क्रिएट करतं हे मिक्सचर, आणि मग या ग्रुपला हे ग्रुप काय करतं, रिप्लेस करतं, आणि काय मिळतं रे मग फायनली तुम्हाला, सायनो बेन्झिन्स। इट इज अ सायनो बेन्झिन्स। म्हणजे पहिली स्टेप मी दाखवलेली नाही, तिघांमध्ये पहिली स्टेप कॉमन आहे। कोणती पहिली स्टेप आहे, ॲनिलिनपासून काय मिळतं, सॉल्ट मिळतं, आणि त्या सॉल्टपासून काय मिळवायचं आहे ते आपण ठरवायचं। आपल्याला क्लोरोबेन्झिन मिळवायचं असेल तर क्यूपरस क्लोराईड वापरायचं, ब्रोमोबेन्झिन मिळवायचं असेल क्यूपरस ब्रोमाइड घ्यायचं, सायनोबेन्झिन मिळवायचं असेल तर क्यूपरस सायनाइड हे वापरायचं। ओके, तर हे झालं सँड मेयर्स रिॲक्शन्स। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया, उद्या जो राहिलेला पार्ट आहे, पुढचा पॉईंट्स, तो आपण उद्या कवर करूया।